साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अंथरूण ओल्या करण्याच्या सवयी सहजतेने घरच्या घरी पूर्णपणे बऱ्या करा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। लहान मुले जर अंथरुणामध्ये लघवी करत असतील तर ही सवय जर मोडायची असेल तर यापासून सुटका करण्यासाठी आज मी खूपच सुंदर अगदी सहज करता येणारा असा उपाय आपल्यासाठी घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने अंथरुणात लघवी करणे अगदी सहजतेने बंद होणार आहे आणि उपाय अगदी नॅचरल असून यापासून लहान मुलांना कुठल्याही प्रकारे साइड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा देखील होणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे दूध। दूध घेताना जर तुम्हाला गायीचे दूध मिळत असेल तर त्याचा वापर करा, नसेल तर म्हशीच्या दुधाचा देखील वापर तुम्ही करू शकता। येथे मी म्हशीचे दूध घेतले आहे। आपला जो रेग्युलर चहाचा कप असतो तेवढा कप भरून दूध घ्यायचे आहे आणि दूध घेताना गरम करून संपूर्ण थंड केलेले दूध यासाठी वापरायचे आहे। दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असते आणि दूध लहान मुलांकरता उपयुक्त देखील आहे। आणि इथे मी एक चमचा भरून मध घेतले आहे। मध देखील यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। मधामध्ये देखील ग्लुकोज, व्हिटॅमिन, खनिज, अमिनो आम्ल ही तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि प्राचीन काळापासूनच मधाला जीवाणुरोधक म्हणून ओळखले देखील जाते। म्हणूनच लहान बाळांकरता देखील मध तितकेच उपयुक्त आणि प्रभावशाली ठरते। आणि येथे मी गुळ घेतले आहे। गुळ येथे मी चिरून घेतले आहे आणि पांढरी गावठी तीळ। तर आपल्याला काय करायचे आहे, रात्रीच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर हे जे दूध तयार केले आहे हे दूध लहान मुलांना प्यायला द्यायचे आहे आणि हे दूध पिल्यानंतर झोपण्यापूर्वी मुलांना अर्धा चमचा भरून पांढरी तीळ आणि अर्धा चमचा भरून गुळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। किंवा तुम्ही याचे लाडू देखील तयार करून देऊ शकतात, परंतु लाडू करताना तीळ भाजून घेऊ नये, कच्च्या तिळाचे लाडू तुम्हाला तयार करावे लागतील। किंवा याप्रमाणे जर हे मिश्रण तयार करून दिले तरी देखील चालेल। आणि हा छोटासा लाडू रात्री झोपण्यापूर्वी चावून चावून खायला द्यायचा आहे आणि झोपण्यापूर्वी लघवी करून झोपवायचे आहे आणि पुन्हा सकाळी उठल्यावर याप्रमाणे दूध तयार करून अनाशा पोटी मुलांना याचप्रमाणे दूध पुन्हा एक कप भरून द्यायचे आहे। असे न चुकता फक्त 40 दिवस तुम्हाला करायचे आहे। 10 ते 15 दिवसातच तुम्हाला याचा लगेचच फरक जाणवेल आणि मोठ्या व्यक्तींना जरी हा त्रास असेल तर मोठ्या व्यक्तींना देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। परंतु 40 दिवसात मुले कितीही अंथरुणे ओले करत असतील तरी देखील पूर्णपणे फायदा होणार आहे। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।